नमस्कार मित्रांनो, MS एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण बघतोय न्यू सिलेबस TY BCOM सेमिस्टर 5 ऑडिटिंग या विषयाचा बदललेला नवीन सिलेबस आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघतोय. यामध्ये एकूण 4 युनिट आहेत आणि कोणत्या युनिटमध्ये कोणकोणते कंटेंट दिलेले आहेत याचा विचार आपण करतोय. युनिट नंबर 1 इंट्रोडक्शन टू प्रिन्सिपल्स ऑफ ऑडिटिंग अँड ऑडिट प्रोसेस. यामध्ये आपण बघणार आहोत डेफिनेशन, नेचर, ऑब्जेक्ट, ॲडव्हॅन्टेजेस ऑफ ऑडिटिंग, टाईप्स ऑफ एरर्स अँड फ्रॉड, व्हेरियस क्लासेस ऑफ ऑडिट, ऑडिट प्रोग्राम, ऑडिट नोटबुक, वर्किंग पेपर्स, इंटरनल कंट्रोल, इंटरनल चेक, इंटरनल ऑडिट. एवढ्या कंटेंटचा विचार आपण युनिट नंबर 1 बघणार आहोत. युनिट नंबर 2 आहे चेकिंग, व्हाउचिंग अँड ऑडिट रिपोर्ट. यामध्ये आपण बघतोय टेस्ट, चेकिंग, व्हाउचिंग ऑफ कॅशबुक, व्हेरिफिकेशन अँड व्हॅल्युएशन ऑफ ॲसेट्स अँड लायबिलिटीज, टाईप्स ऑफ ऑडिट, ऑडिट रिपोर्ट, ऑडिट सर्टिफिकेट, डिफरन्स बिटवीन ऑडिट रिपोर्ट अँड ऑडिट सर्टिफिकेट, ऑडिटिंग अँड ॲश्युरन्स स्टँडर्ड्स AAS 1, 2, 3, 4, 5. यानंतर आहे युनिट नंबर 3. युनिट नंबर थ्री आहे कंपनी ऑडिट अँड टॅक्स ऑडिट. यामध्ये आपण कोणकोणते एलिमेंट्स बघणार आहोत. कंपनी ऑडिट यामध्ये क्वालिफिकेशन, डिसक्वालिफिकेशन, अपॉइंटमेंट, रिमूवल, राईट्स, ड्युटीज अँड लायबिलिटीज ऑफ कंपनी ऑडिटर. टॅक्स ऑडिट, टॅक्स ऑडिटमध्ये आपण बघतोय प्रोव्हिजन्स अंडर इन्कम टॅक्स ॲक्ट 1961, सेक्शन 44AA, 44AB, 44AD, 44ADA, 44AE, रिसेंट अमेंडमेंट मेड ॲज ॲप्लिकेबल ॲज पर इन्कम टॅक्स ॲक्ट 1961. यानंतर आहे युनिट नंबर 4. युनिट नंबर फोर आहे ऑडिट ऑफ कम्प्युटराइज्ड सिस्टीम्स अँड फॉरेन्सिक ऑडिट, ऑडिटिंग इन अँड EDP एन्व्हायरमेंट, जनरल EDP कंट्रोल, EDP ॲप्लिकेशन कंट्रोल, कम्प्युटर असिस्टेड ऑडिट टेक्निक्स, फॅक्टर्स अँड प्रिपरेशन ऑफ CAAT. फॉरेन्सिक ऑडिट यामध्ये आपण बघणार आहोत डेफिनेशन, इम्पॉर्टन्स ऑफ फॉरेन्सिक ऑडिटर्स, सर्व्हिसेस रेंडर्ड बाय फॉरेन्सिक ऑडिटर, प्रोसेस ऑफ फॉरेन्सिक ऑडिटिंग अँड फॉरेन्सिक ऑडिट टेक्निक्स अँड फॉरेन्सिक ऑडिट रिपोर्ट. अशा प्रकारे आपण एकूण ऑडिट या विषयामध्ये 4 युनिट्स बघणार आहोत आणि त्यातले कोणकोणते एलिमेंट्स बघणार आहोत याचा विचार आपण केला आहे. मित्रांनो, तुम्ही जर MS एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची माहिती आपणास मिळत राहील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आणखीन वेगवेगळ्या विषयांचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.